विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण मराठी विषयातील दुसरे प्रकरण बंडूची इजा याचा आपण अभ्यास करणार आहोत। ही एक चित्रकथा आहे। चित्रकथा म्हणजे काय? विविध चित्रांचं संकलन केलं आहे आणि त्या चित्रामध्ये विविध पात्र आहेत, एकमेकाशी संवाद साधत आहे, त्यातून एक कथा म्हणजे गोष्ट तयार होते। त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। बावची नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये बंडू नावाची व्यक्ती राहते, शेतकरी आहे। साधा सरळ असा तो बंडू असतो, कष्टाळू असतो। दिवसभर शेतात जायचं, कष्ट करायचं, संध्याकाळी घरी यायचं आणि मुलांसमवेत खेळायचं, असा त्याची अशी त्याची दिनचर्या असायची। एके वर्षी काय झालं, त्याला शेतातून चांगलं उत्पन्न मिळालं आणि मग त्याने त्या आनंदामध्ये सगळ्या कुटुंबाला कपडे घेतले, शिवले, त्याने स्वतःला देखील एक इजार शिवली आणि इजार शिवल्यानंतर एक गंमत झाली। आता ती गंमत आपण चित्राच्या माध्यमातून अभ्यासूया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण मराठी विषयातील दुसरे प्रकरण बंडूची इजार याचा अभ्यास करणार आहोत। या पाठामध्ये बंडू नावाची व्यक्ती आहे आणि हे एक चित्रकथा आहे। चित्रकथा म्हणजे काय? तर या पाठामध्ये विविध चित्र दाखवलेली आहेत आणि ही चित्र एकमेकाशी कसे संवाद साधत आहेत त्यातून एक कथा निर्माण होते, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। बावची नावाचं एक गाव आहे। त्या गावात बंडू नावाचा एक व्यक्ती राहतो, शांत आहे आणि कष्टाळू पण आहे, शेतकरी आहे तो। आपलं काम भलं आणि आपण भलं अशा स्वभावाचा होता तो। सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभर कष्ट करायचं आणि संध्याकाळी घरी यायचं, असा त्याचा दिनक्रम। संध्याकाळी मुलीबरोबर खेळायचं आणि वेळ असेल तर कट्ट्यावर जायचं, मित्रांशी गप्पा मारायचा, रात्री जेवण करायचं, झोपायचं, अशा प्रकारचा त्याची दिनचर्या असायची। दिनचर्या म्हणजे दिवसाचं काम। तो सावळ्या रंगाचा होता, त्याची अंगकाठी शिडशिडीत, म्हणजे तो शरीराने बारीक होता आणि चांगल्या स्वभावाचा होता। एके वर्षी काय झालं, त्याच्या शेतामध्ये पीक खूप चांगलं आलं आणि मग त्याला उत्पन्न चांगलं झालं, कमाई चांगली झाली आणि मग त्याने काय केलं, आपल्या कुटुंबासाठी त्याने नवे कपडे घेतले आणि स्वतःसाठी देखील एक इजार शिवली। हे सगळे कपडे धोंडू मामाने शिवले, पण त्यातून एक गंमत झाली। आता ती गंमत आपण चित्राच्या माध्यमातून अभ्यासूया।